नमस्कार मित्रांनो, नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण नवीन व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 यामधील पाठ क्रमांक 20 आपले भावनिक जग या पाठावर आधारित स्वाध्याय कसा सोडवायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे. स्वाध्याय पान क्रमांक 105. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ, माणूस विचारक्षम असतो तसाच तो टिंबटिंब असतो. उत्तर, माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशीलही असतो. आ, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे टिंबटिंब गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा. उत्तर, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ, व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते. उत्तर, भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित होते. आ, समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते. उत्तर, आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. ई, आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे. उत्तर, आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. अ, भावनिक समायोजन म्हणजे काय. उत्तर, 1, माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशीलही असतो. 2, विचार व भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता आला पाहिजे. 3, विचारीपणाने भावनांना आवरता येते, त्यांच्यावर संयम ठेवता येतो. 4, अशा रीतीने भावनांवर नियंत्रण ठेवणे, विचार व भावनांचा योग्य तो मेळ घालून त्या योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात. आ, रागाचे कोणते दुष्परिणाम होतात. उत्तर, 1, आपण रागीट व हट्टी होतो. 2, आपल्यातील समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. 3, रागाच्या भरात आपण इतरांची मने दुखवतो. 4, आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. 5, आपले आरोग्य बिघडते, डोकेदुखी, निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते. 6, आपल्या मनावरही परिणाम होऊन निरुत्साह वाटतो. ई, आपल्यातील उणिवांची जाणीव आपल्याला का असावी. उत्तर, 1, आपल्या प्रत्येकाच्या क्षमता आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. 2, आपल्यात असणाऱ्या क्षमता आणि उणिवा यांची आपल्याला हळूहळू जाणीव होऊ लागते. 3, आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी आणि आपल्याला कोणत्या विषयात गती नाही हे समजायला लागते. 4, आपल्यातील माहीत झालेल्या उणिवांवर प्रयत्नपूर्वक मात करता येते. 5, त्या माहीत झाल्या नाहीत तर त्या आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात, म्हणून आपल्याला आपल्यातील उणिवांची जाणीव असायला हवी. प्रश्न चौथा, तुम्हाला काय वाटते ते लिहा. अ, तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत. उत्तर, मी थोडा निराश झालो, मला शिक्षकांचा थोडा रागही आला. आ, घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात. उत्तर, मला बरे वाटते, घरातील महत्त्वाच्या गोष्टीत माझाही सहभाग असल्याचा आणि आपले आई बाबा किती चांगले आहेत याचा आनंद होतो. ई, मित्राला मोठे बक्षीस मिळाले. उत्तर, मला मित्राचा मोठा अभिमान वाटतो.
असा मित्र मला लाभल्याचा आनंद झाला। ई, वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात। उत्तर, मला खूप आनंद वाटतो। कौतुक करणारे मित्र मला मिळाले याचा अभिमानही वाटतो। ऊ, रोहनने वर्गात तुमचा अपमान केला। उत्तर, मला त्याचा राग येऊन मी त्याच्याशी बोलेनासा झालो। रोहनसारख्या चांगल्या मुलाने असे वर्तन करावे याचे आश्चर्यही वाटले। प्रश्न 5, तुम्ही या प्रसंगी काय कराल? अ, रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला। उत्तर, मी तिचे अभिनंदन करून तिचा निबंध वाचायला मागीन। स्पर्धेसाठी तिने कोणते प्रयत्न केले ते तिच्याकडून जाणून घेईन। आ, कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही। उत्तर, तिच्या रागाचे कारण जाणून घेऊन व तिची समजूत घालून तिला डबा खाण्याचा आग्रह करीन। ई, विना शाळेत एकटी वावरते। उत्तर, मी तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करून तिला आमच्या गटात आणण्याचा प्रयत्न करीन। ई, मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे। उत्तर, आपल्या स्वभावात प्रयत्नपूर्वक बदल करण्याचा सल्ला देताना हट्टी स्वभावाचे कोणते दुष्परिणाम होतात हे मी त्याला पटवून देईन। धन्यवाद मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट्स करा। पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।